Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 5, standard 10th. This is our video number 2. In this video, we have to learn here regelation and anomalous behavior of water. So, dear student, first we learn about regelation. What is mean by regelation? Marathi word is punar ghatan asaapan manu पुनर्घट्टन म्हणजे काय रिजिलेशन म्हणजे काय तुम्ही सर्वांनी आईस गोला खाल्ला असेल आईस गोला कसा बनवतात हे आपण बघितलं असेल ओके आणि त्याचा स्वाद पण आपण घेतला असेल मग हा आईस गोला कसा बनवतात यामध्ये काय केल्या जाते आईस गोला घेण्यासाठी तयार करण्यासाठी एक मोठा बर्फाचा तुकडा घेतात तो तुकडा किसल्यानंतर त्यावर प्रेशर दिला जातो त्यावर दाब दिला जातो आणि त्यामध्ये एक स्टिक जी असते जी आपण गोला पकडतो ती स्टिक त्याला असते आणि त्यावर तो गोला बांधला जातो विथ द हेल्प ऑफ प्रेशर ओके आणि त्याचा बनतो आईस बॉल ओके आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो हाऊ डज द श्रेडेड आईस कन्व्हर्ट इन टू सॉलिड आईस बॉल श्रेडेड आईस श्रेडेड आईस म्हणजे तो विखुरलेला जो बर्फ असतो ओके बर्फाचा जो कीस असतो त्याला प्रेशर दिल्यानंतर तो कशा पद्धतीनं सॉलिड आईस तयार होतो इफ टू स्मॉल पीसेस ऑफ आईस आर टेकन अँड प्रेस अगेन इच अदर फॉर ए व्हाईल दे स्टिक टू इच अदर व्हाय डज धीस हॅपन मग असं का होते आहे म्हणजे त्या आईसच्या बर्फाच्या जे कीस असतो त्याच्यापासून गोला का तयार होतो ओके okay? आईस बॉल का तयार होतो आपण बघू शकतो वॉट इज मीन बाय रिजिलेशन रिजिलेशन इज द phenomena ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर रिजिलेशन इज द phenomena ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर अँड freezing अगेन when द प्रेशर इज रिड्यूस ओके तर याला म्हटले जाते रिजिलेशन किंवा पुनर्घटन आपण बघतो आहे लुक ॲट हिअर ॲक्टिव्हिटी हाऊ रिजिलेशन प्रोसेस इज ए आईस स्लॅब ऑन द स्टँड या पद्धतीनं आपण आईस स्टँडवर आपण जर हा मोठा स्लॅब ठेवला आहे आईसचा बर्फाचा तर ता आणि त्याला दोन बाजूनं वेट पण आपण या ठिकाणी टांगलेला आहे मेटल वायर त्याला लावलेली आहे ओके आणि अशा पद्धतीनं काय ऑब्झर्व करू आपण यामध्ये इट इज ऑब्झर्व दॅट वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट द आईस स्लॅब म्हणजे ही जी वायर बांधलेली आहे दोन्ही ठिकाणी याला जे वेट लावलेलं आहे हे वेट लावल्यानंतर वजन लावल्यानंतर हा आईस स्लॅबमधून काय होणार आहे पेनिट्रेट होणार आहे ओके आणि पेनिट्रेट झाल्यानंतर आपण बघू शकतो आफ्टर समटाईम्स द वायर कम आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आईस स्लॅब हाव युअर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक म्हणजे हे म्हणजे यातून घुस हा घुसल्यानंतर घुसल्यानंतरसुद्धा पुन्हा वरचा जो भाग असतो तो, तो पुन्हा रिकन्व्हर्ट होतो आहे ओके आईस स्लॅब डज नॉट ब्रेक त्याचे दोन तुकडे न होता आ, तो त्या ठिकाणी पुन्हा जसाच्या तसा राहतो वरच्या बाजूला द फिनोमिना इन विच द आईस कन्व्हर्ट टू लिक्विड यामध्ये प्रेशर दिल्यानंतर आईस कन्व्हर्ट इन टू लिक्विड आईस कन्व्हर्ट इन टू लिक्विड ओके म्हणजे बर्फाचं सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होते द्रवामध्ये होते ओके द फिनोमिना इन विच द आईस कन्व्हर्ट टू लिक्विड टू अप्लाइड प्रेशर अँड दे रिकन्वर्ट टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ह इज कॉल्ड रिजिलेशन यालाच रिजिलेशन असं म्हटलं जाते द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन झिरो डिग्री सेल्सिअस आपण पाहतो आहे की मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस इज झिरो पण मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन झिरो डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर प्रेशर दिल्यामुळं दाब दिल्यामुळं याचा जो मेल्टिंग पॉइंट होतो आईसचा तो झिरोपेक्षा कमी होतो आहे ओके आणि धिस मीन्स दॅट ॲट झिरो डिग्री सेल्सिअस द आईस गेट कन्व्हर्टेड इन टू वॉटर याचा अर्थ असा होतो प्रेशर दिल्यानंतर झिरो डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर होतं आहे आणि जेव्हा आई आईस जेव्हा आपण याचा अर्थ पाहतो आहे आईस गेट कन्व्हर्टेड इन्टू वॉटर झिरो डिग्री सेल्सिअसला ॲज सुन एज द प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर टू झिरो डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट कन्व्हर्टेड इन टू आईस अगेन आपण पाहतो आहे यावरचं प्रेशर निघालं समजा हा ही तार खाली गेली की काय होणार आहे परत तो रिजिलेट होणार आहे म्हणजे याचं जे टेम्परेचर आहे प्रेशर काढल्याबरोबर याचं टेम्परेचर झिरो डिग्री सेल्सिअस होणार आहे आणि परत वॉटर गेट कन्वर्टेड इन टू आईस अगेन डू यू अंडरस्टँड व्हाट इज मीन बाय रिजिलेशन रिजिलेशन इज द फिनोमिना ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर ओके अँड फ्रीजिंग अगेन वेन द प्रेशर इज ज्या ज्यावेळेस आपण या बर्फवर जेव्हा प्रेशर देतो आहे दाब देतो आहे त्यावेळेस तो वितळतो आणि प्रेशर काढलं कमी केलं की परत तो फ्रीज होतो हा जो फिनॉमिना आहे ही जी घटना आहे याला रिजिलेशन पुनर्घटन असं म्हटल्या जाते ओके आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया ओके ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर ओके ॲनॉमोलस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचे असंगत विचरण म्हणजे काय होते आहे व्हॉट इज मीन बाय ॲनॉमोलस behavior of वॉटर इन जनरल when a liquid इज हिटेड अप टू ए सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड ओके आपण जनरली काय पाहतो आहे कोणतंही द्रव पदार्थाला जर तापवलं विशिष्ट तापमानाला तर त्याचा आकार वाढतो आहे ओके okay? आपल्याला पाह पाहतो आपण कोणत्याही द्रवाला आपण विशिष्ट अशा तापमानापर्यंत जर तापवलं तर त्याचा आकार वाढतो आहे इट एक्सपांड अँड वेन कूल्ड इट इट कॉन्ट्रॅक्ट ज्या आणि जेव्हा त्याला आपण थंड करतो तेव्हा तो आकुंचन पावतो प्रसारण पावणे आणि आ, आ, आ आकुंचन पावणे तापमान दिल्यानंतर विशिष्ट तापमान त्याचं झाल्यानंतर द्रवपदार्थाचं ही आपण एक सामान्य घटना म्हणून पाहतो असतो आहे पण पाण्याच्या बाबतीत मात्र आपल्याला वेगळं या ठिकाणी दिसून येणार आहे वॉटर हावयुअर वॉटर पाणी असा पदार्थ आहे बघू आपण अनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर वॉटर हावयुअर शोज ए स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर म्हणजे पाणी असा पदार्थ आहे की तो यापेक्षा वेगळं त्याचं बिहेवियर जी आहे जे वर्तणूक आहे त्याचा जो गुणधर्म आहे तो वेगळा गुणधर्म दर्शवितो त्यालाच आपण ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो आहे द अॅनमोलस एक्सपांशन ऑफ वॉटर इज अॅन ॲबनॉर्मल प्रॉपर्टी ऑफ वॉटर व्हेअर बाय इट एक्सपांड इन्स्टीड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग When the temperature goes from 0 degree Celsius to 4 degree Celsius to 0 degree Celsius and it becomes less and dense. Okay. The density becomes less and less as it freezes uh, because molecule of water normally form open crystal structure when in solid form. Okay. Here's is our path. the Water, however, shows a special exceptional behavior if we... इफ वी हीट वॉटर फ्रॉम झिरो डिग्री सेल्सिअस अप टू फोर डिग्री सेल्सिअस ओके इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग जेव्हा आपण पाण्याला तापवतो शून्य डिग्री Celsius ते okay? चार डिग्री सेल्सिअसपर्यंत तो त्याचं एक्सपांड होतो आहे म्हणजे इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग आणि तो आकुंचन पावतो प्रसारण पावण्याऐवजी आकुंचन पावतो किती टेम्परेचरला किती टेम्परेचरला तो आकुंचन पावण्याऐवजी एक्सपान्शन त्याचं आकुंचन पावतो तो ओके किती डिग्री सेल्सिअसला झिरो टू फोर डिग्री सेल्सिअसला इट कॉन्ट्रॅक्ट तो आकुंचन पावतो ओके ॲट फोर डिग्री सेल्सिअस चार डिग्री सेल्सिअसला ॲट फोर डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ओके ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन तो आकुंचन पावल्यामुळे त्याचा आकारवान जे असते ते मिनिमम असते आहे इफ द वॉटर इज हिटेड फर्दर पुन्हा जर आपण पाणी तर तापवलं इट एक्सपांड इन इट्स व्हॅल्यू इनक्रीजेस ओके द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन द टेम्परेचर फ्रॉम झिरो टू फोर डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचं जे असंगत विचारण आहे ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय होते आहे तर आपण बघतो आहे या ठिकाणी ॲट फोर डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन इफ द वॉटर इज हीटेड फर्दर इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इनक्रीजेस त्याचं आकारमान वाढते आहे द बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचं जे विचरण आहे त्याचं जे संगत आचरण आहे झिरो डिग्री सेल्सिअस ते चार डिग्री सेल्सिअस या तापमानाला झिरो टू फोर डिग्री सेल्सिअस या तापमानाला त्याचं जे बिहेवियर असते आहे या अबिहेवियरनं हे अबनॉर्मल बिहेवियर आहे यालाच अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतात ओके हे आपल्याला समजलं असेल व्हॉट इज मीन बाय ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर ओके इफ वन के जी ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम झिरो डिग्री सेल्सिअस अँड इट्स व्हॉल्यूम इज प्लॉटेड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओके वी गेट द ग्राफ शोन इन या ठिकाणी आपण ग्राफ बघतो आहे ॲट फोर डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम इट मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट फोर डिग्री सेल्सिअस ही गोष्ट आपण समजून घ्यायची आहे द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट फोर डिग्री सेल्सिअस चार डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची जी घनता असते ते महत्तम घनता असते मॅक्झिमम डेन्सिटी असते ओके याचा अर्थ आपण हा समजून घेऊया विथ द हेल्प ऑफ धिस ग्राफ ओके लुक ॲट धिस ग्राफ ग्राफ शोज बिटवीन द व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ वॉटर हिअर इज द टेम्परेचर ऑन एक्स एक्सिस अँड ऑन वाय एक्सिस देअर इज स्पेसिफिक व्हॉल्यूम ओके आपण या ठिकाणी बघतो आहे आणि या चार डिग्री सेल्सिअसला से आपण बघतो या ठिकाणी मॅक्झिमम असा ती डेन्सिटी असते आहे ओके okay? या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो आहे कशा पद्धतीनं हा टेम्परेचर आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम हा ग्राफ आपण या ठिकाणी शिकतो आहे ओके okay? फायव्ह पॉईंट फोरमध्ये आणि त्यानंतर आपण अभ्यासूया स्टडी ऑफ अॅनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर यूजिंग होप ॲपरेटस विथ द हेल्प ऑफ होप ॲपरेटस या ठिकाणी आपण होप ॲपरेटस बघतो आहे होप या वैज्ञानिकानी तयार केलेला ऍपरेटस ओके या विथ द हेल्प ऑफ धीस होप ऍपरेटर्स वी द एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर ऑफ वॉटर कॅन बी स्टडी विथ द हेल्प ऑफ होप्स एपरेटस ओके आणि इन होप ऍपरेटर्स ए फ्लॅट बाउल इज अटॅच टू ए सिलेंड्रिकल कंटेनर ओके देअर इज ए प्रोविजन टू अटॅच थर्मामीटर ओके okay, या ठिकाणी आपण थर्मामीटर या ठिकाणी दिसते आहे आपल्याला आणि मिक्सचर ऑफ या कंटेनरमध्ये काय आहे मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट त्यालाच आपण फ्रीजिंग मिक्चर म्हणतो आहे यामध्ये आपल्याला काय दिसते आहे इट इज अ फ्रीजिंग मिक्चर या हे इट इज अ होप ॲपरेटस यामध्ये फ्रीजिंग मिक्चर आहे हे फ्रीजिंग मिक्चर आहे फ्रीजिंग मिक्चर म्हणजे काय आहे या ठिकाणी आईस आहे फ्रीजिंग मिक्चरमध्ये काय आहे आईस आणि सॉल्ट आहे दॅट इज कॉल्ड फ्रीजिंग मिक्सचर ओके या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे या ठिकाणी थर्मामीटर आहे फोर डिग्री सेल्सिअस okay? टी वन ओके आणि टी टू जे दिसते आपल्याला हे पण थर्मामीटर आहे झिरो डिग्री सेल्सिअस मग या टेम्परेचरमध्ये काय त्याचं बिहेवियर असते याचा आपण या ॲपरेटसमध्ये अभ्यास करतो आहे ओके लुक एट हियर अगेन Uh, during the study of anomalous behavior of water using Hope apparatus, temperature T1 and T2 are recorded after every 30 seconds. This second is the temperature 4 degrees Celsius and 0 degrees Celsius. We will record the temperature uh, here. Okay? The temperatures are plotted on the x axis uh, and the time in the minute of the x axis. बघ बक, बघितलेलं आहे एक्स एक्सिसवर या ठिकाणी टेम्परेचर आहे आणि वाय एक्सिसवर आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे द ग्राफ शोज इन दिस फिगर द ग्राफ शोज द इनिशियलिटी इनिशियली बोथ द टेम्परेचर टी वन अँड टी टू आर आयडेंटिकल हाव युअर ॲज टाइम पासेस टेम्परेचर टी वन ऑफ द वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस फास्ट व्हाईल टेम्परेचर टी टू ऑफ द वॉटर इन द अप्पर पार्ट ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस कम्पॅरेटिव्हली स्लोली आपण या ठिकाणी पाहतो आहे सुरुवातीला काय होतं आहे आणि नंतर कशा पद्धतीनं कम्पेरेटिव्हली डिक्रीज होते आहे ओके हे आपण या ठिकाणी बघतो आहे हाऊ युअर वन्स द टेम्परेचर टी वन ऑफ द लोअर पार्ट रिचेस याज फोर डिग्री सेल्सिअस इट रिमन अ लोएस्ट अल्वेज स्टेबल ओके चार डिग्री सेल्सिअसला स्टेबल झालेला आपल्याला दिसते आहे हे आपण या ठिकाणी Uh, at uh, this at that temperature 4 degree Celsius 2 to, T2 decreases uh, slowly to 4 degree Celsius. Thereafter, since T2 start changing rapidly, it records 0 degree Celsius first and after that lower uh, thermometer T1 record 0 degree Celsius temperature. The point of intersection of the two curves shows the temperature of maximum density. हा जो कर्वेचर आपल्याला दिसते आहे हे आपल्याला फोर डिग्री सेल्सिअसवर आपण बघतो आहे मॅक्झिमम डेन्सिटी आपल्याला शोज करते आहे झिरो या ठिकाणी फोर डिग्री सेल्सिअस काय दाखवते आपल्याला मॅक्झिमम डेन्सिटी कुठे आहे कोणत्या टेम्परेचरला असते मॅक्झिमम डेन्सिटी दे? फोर डिग्री सेल्सिअस ओके ॲट फोर डिग्री सेल्सिअस शोज द मॅक्झिम डेन्सिटी ऑफ वॉटर ओके दट कर शोज द टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण पुन्हा बघू शकतो आहे कशा पद्धतीनं आपण ही जे निरीक्षणाचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो आहे द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंडर म्हणजे हे जे मिडल आहे सिलेंडरचा मधातला जो भाग असते लोअर्स ड्यू टू द फ्रीझिंग मिक्चर इन द आउटर बाउल या ठिकाणी फ्रीझिंग मिक्चर आहे वरच्या बाऊलमध्ये आणि फ्रिझिंग मिक्सचरमध्ये आपण बघतो आहे सॉल्ट अँड आईस त्या ठिकाणी आहे आणि यामुळं याचं टेम्परेचर काय होते आहे कमी होते आहे ओके सिल्स द टेम्परेचर ऑफ वॉटर दे आर डिक्रीजेस इट्स व्हॉल्यूम अल्सो डिक्रीजेस अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्ह डाऊनवर्ड देअर फॉर द लोअर थर्मामीटर टी वन शोज रॅपिड फॉल इन टेम्परेचर अँड दिस कंटिन्यू टील द टेम्परेचर ऑफ वॉटर बिकम

झिरो डिग्री सेल्सिअस दिसते आहे आणि खालचा जो पार्ट दिसतो आपल्याला कंटेनर खाली फ्रीजिंग मिक्सरच्या खाली या ठिकाणी फोर डिग्री सेल्सिअस दिसते आहे आपल्याला ओके okay? आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे द टेम्परेचर इन द लोअर पार्ट टी वन हाव युअर रिमेन फोर डिग्री सेल्सिअस फॉर सम टाइम अँड देन डिक्रीजेड स्लोली टू झिरो डिग्री सेल्सिअस अशा पद्धतीनं या होप ॲपरेटेजच्या सहाय्यानं आपण यानमॉलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर म्हणजे याचं असंगत आचरण जे आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो आहे तर या ठिकाणी आपण फायव्ह पॉइंट सेवनमध्ये आपण अभ्यासू शकतो आहे ॲक्वेटिक ॲनिमल्स इन कोल्ड रिजन वरच्या भागात आपण पाहतो आहे आईस लेअर आहे आणि खाली आपल्याला वनस्पती आणि प्राणी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतात ओके मग कशा पद्धतीनं हे शक्य होते आहे आपण uh, या ठिकाणी पण अभ्यास करू शकतो हाऊ विल यू एक्सप्लेन फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ अॅनमलस बिहेवियर ऑफ वॉटर इन रिजन विथ कोल्ड क्लायमेट द ॲक्वेटिक प्लांट्स अँड एनिमल कॅन्सर वायू इव्हन वेन द ॲटमॉस्फेअरिक टेम्परेचर गोज बिलो झिरो डिग्री सेल्सिअस वातावरणाचं तापमान जरी शून्य डिग्री सेल्सिअस असलं तरीसुद्धा मग यामधील या थंड प्रदेशातील जे प्राणी आहे वनस्पती आहे कशा पद्धतीनं ते जीवन जगू शकतात ओके ॲक्वेटिक प्लांट्स अँड ॲनिमल कॅन सर्वायू इवन व्हेन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर बिलो झिरो डिग्री सेल्सिअस काय कारण असेल त्यामध्ये ओके वाटर डज नॉट ओबे द लॉ ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन बिट्वीन झिरो टू फोर डिग्री सेल्सिअस द रिझन फॉर दिस इज दॅट वॉटर इज पोलर सबस्टन्सेस आपण पाहतो आहे की पाण्याचं जे असंगत विचारण आहे एक्सपान्श म्हणजे वॉटर डज नॉट ओबे द लॉ ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन बिटवीन झिरो टू फोर डिग्री सेल्सिअस द रिझन फॉर दिस इज दॅट वॉटर इज पोलर सबस्टन्सेस अँड ड्यू टू ग्रेट पोलॅरिटी ऑल द वॉटर मॉलिक्युल्स आर असोसिएटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग ओके हे पण आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे आ, ओके आणि हा जो आपण या ठिकाणी चित्र पाहतो आहे की मग या कोल्ड रिजनमध्ये बर्फा आपल्याला वर दिसतो आहे पाण्यावर त्या तलावावर किंवा तळ्यावर तरी पण त्या खाली आपल्याला वनस्पती आणि प्राणी जीवन अस्तित्वात असलेलं दिसतं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया आईस इज बॅट कंडक्टर ऑफ हिट ओके आईस इज बॅट कंडक्टर ऑफ हिट आफ्टर सफिशिएंट थिकनेस ऑफ आईस इज फॉर्म इट प्रिव्हेंट फर्दर लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉटम लेअर ऑफ वॉटर बघू शकतो आपण या ठिकाणी म्हणजे पाणी आपला बर्फ जो आहे हा उष्णतेचा दुर्वाहक आहे आणि त्यामधून विशिष्ट थिकनेस विशिष्ट जाडी जर झाली या बर्फाची आईसचा लेअर जो असतो त्याची थिकने जर थिकनेस झाली जास्त जर झाली असेल तर त्यामुळे काय होतं आहे यामधली खालची पाण्यामधली जी, जी उष्णता आहे ती तिचं वहन होत नाही आहे ओके ट्रान्समिशन तिचं होत नाही आहे ओके आणि त्यामुळं काय होते आहे की पाण्या म्हणजे वरचा जो थर आहे त्याखालचं म्हणजे पाण्यातलं जे बॉटमचं जे लेअर असतो ते त्या ठिकाणी पाणी अस्तित्वात असतो त्या ठिकाणी बर्फ नसतो कारण वरच्या थरामुळं ती उष्णता तिथे रोखल्या जाते आणि त्यामुळे इथलं फोर डिग्री सेल्सिअस हे जे टेम्परेचर असते ते कायम असते आहे ओके आणि त्यामुळं या पाण्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जीवन मासे दिसतात आपल्याला ते जिवंत राहू शकतात तर अशा पद्धतीनं आपण ह्या या ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा आपण अभ्यास करतो आहे दुसरा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पहिल्या प्रश्नाचा अभ्यास आपण केलेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपण या ठिकाणी बघतो आहे की ॲनामोलस हे जे आपण या ठिकाणी आत्ता पाहिलं आहे की या थंड प्रदेशामधील जे तळं असेल ते आपल्याला बर्फाने आच्छादलेलं दिसते आहे पण त्याखाली वनस्पती आणि प्र प्राणी का जिवंत राहतात तर आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट आ, ओके आफ्टर सफिसियंट थिकनेस ऑफ आईस इज फॉर्म इट प्रिवेंट फर्दर लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉटम लेयर ऑफ वॉटर आणि त्यामुळे त्यांचं टेम्परेचर कायम असते दुसरा जो प्रश्न असतो इन कोल्ड रिजन इन विंटर द पाईप फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक क्रॅक मग या ठिकाणी थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यामधील जे पाण्याचे पाईप असतात पाणी वॉटर सप्लाय ते तुटतात आणि रॉक जे असतात ते पण क्रॅक होतात याचं काय कारण असेल रॉकमध्ये खडकामध्ये असणारे जे छिद्रांमधलं जे पाणी असते आपण पाहतो आहे की पाणी जेव्हा थंड होते आहे तेव्हा त्याचा आकार जे आहे त्याचा व्हॉल्यूम जे आहे व्हॉल्यूम इनक्रीजेस ओके जेव्हा ते फ्रीज फ्रीज होत आहे पाणी थंड होतं आहे पाणी फ्रीज पाणी फ्रीज झाल्यानंतर त्याचं आईसमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम इनक्रीजेस होत आहे ड्यू टू द इनक्रीज ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर द क्रॅक्स आर इन द रॉक ओके आणि त्याच पद्धतीनं जे पाईप्स असतात पाईप्ससुद्धा पाण्याचे जे भरलेले पाईप्स असतात या बर्फ होतो आणि बर्फ झाल्यामुळे पाण्याचं बर्फात रूपांतर झाल्यामुळे त्यांचं आकारमान वाढते ओके इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि त्यामुळं ते पाईप क्रॅक होतात ओके ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तराचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहो आहे मित्रांनो आपण या ठिकाणी अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर होप ॲपरेटर्स अँड हिअर इज रिजिलेशन याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे आपला हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण लाईक करावं आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शेअर करावं आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं ओके